खानदेश नगरी 24 तास न्यूज, रोकठोक बातम्या आणि बरच काही। सन 2022 गणेशोत्सवाच्या अनुषंगाने मनोज कुमार लोही या विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांनी सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची मीटिंग घेऊन सोलापूर जिल्ह्यात अवैध दारूंवर कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या। त्याप्रमाणे सांगोला पोलीस ठाणे येथे अवैध व्यवसायावर कारवाई करण्याकरिता विविध पथके तयार करण्यात आली होती। दिनांक 31 ऑगस्ट 2022 रोजी अनंत कुलकर्णी पोलीस निरीक्षक सांगोला पोलीस ठाणे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गायगव्हाण जाणाऱ्या रोडवर उत्तम भगवान रणदिवे यांच्या घराशेजारी पत्राचे शेडमध्ये अवैध दारू साठा केला असल्याची माहिती मिळाली होती। म्हणून कटफळ दूरक्षेत्राचे बीट अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी राजुलवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू चौगुले, पोलीस नायक भरम शेट्टी, पोलीस कॉन्स्टेबल कुंभार यांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते। दिनांक 31 ऑगस्ट 2022 रोजी रात्री 3:20 सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी राजुलवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू चौगुले, पोलीस नायक भरम शेट्टी, पोलीस कॉन्स्टेबल कुंभार यांनी महुद पंढरपूर रोडवरील गार्डी ते गायगव्हाण जाणाऱ्या रोडवर कॅनोलच्या बाजूने उत्तम भगवान रणदिवे यांच्या घराशेजारी असणारे पत्राच्या शेडमध्ये छापा टाकला असता तेथे सदर ठिकाणी 3 इसम पत्रा शेडमध्ये काही बॉक्स आतल्या खोलीत लावत होते। ते पळून जात असताना त्यांना पकडून त्यांचा नाव आणि पत्ता विचारले असता शुभम राजेश वाघमारे वयवर्ष 23 राहणार पंढरपूर, किरण साधू खिलारे वयवर्ष 22 राहणार पंढरपूर आणि रवी अर्जुन शिलारे वयवर्ष 37 राहणार कासेगाव तालुका पंढरपूर असं 3 इसमांना ताब्यात घेण्यात आलंय। त्यांच्या ताब्यामधून खालील प्रमाणे अवैध दारू जप्त करण्यात आली आहे। 14,11,200 रुपये किमतीचे 210 बॉक्स, प्रत्येक बॉक्समध्ये देशी दारू टँको पंच कंपनीच्या 96 बाटल्या, अशा एकूण 20,160 बाटल्या, प्रत्येकी किंमत 70 रुपये इतक्या किमतीची दारू जप्त करण्यात आली आहे। सदर गुन्ह्यामध्ये वरील 3 इसमांना अटक करण्यात आली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रवी राजुलवार हे करीत आहेत। गणेशोत्सव शांततेत पार पाडावे याकरिता सांगोला पोलीस ठाणे हद्दीत अवैध व्यवसायावर कारवाई चालूच राहणार। सदरची कामगिरी ही माननीय मनोज कुमार लोहिया विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र, तेजस्वी सातपुते पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण हिम्मतराव जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक राजश्री पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेडा यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, रवी राजुलवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सांगोला पोलीस ठाणे, सहाय्यक फौजदार ढवणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू चौगुले, पोलीस हेड कॉन्स्टेबल झोळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल क्षीरसागर, पोलीस नाईक केदारनाथ भरम शेट्टी, पोलीस नाईक पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अमोल कुंभार असं सर्व नेमणूक सांगोला पोलीस ठाणे यांनी कारवाई केली आहे। 2022 गणेशोत्सवाच्या अनुषंगाने माननीय श्री मनोज कुमार लोहिया सर, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांनी सर्व उपविभागीय अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक यांना अवैध धंद्यांवरती कारवाई करण्याबाबत मीटिंग घेऊन सूचना दिलेल्या होत्या। त्याच अनुषंगाने आपण सांगोला पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंद्यांवरती कारवाईची विशेष मोहीम हाती घेतलेली होती। काल दिनांक 31/8/2022 रोजी पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांना गोपनीय माहिती मिळाली होती की महूद भागामध्ये एका ठिकाणी अवैध दारूचा साठा झालेला आहे। त्या संदर्भात त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी राजुलवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू चौगुले, पोलीस नाईक भरम शेट्टी, पोलीस कॉन्स्टेबल कुंभार यांना कारवाई करण्यासाठी आदेशित केले। त्या अनुषंगाने 31/8/2022 रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास पंढरपूर रोडवरील गार्डी ते गायगव्हाण या रोडवरती कॅनॉलच्या बाजूला उत्तम रणदिवे यांच्या घराशेजारच्या पत्रा शेडमध्ये छापा टाकला असता त्या ठिकाणी 3 इसम बॉक्स लावताना आढळून आले। सदर बॉक्स चेक केले असता त्यामध्ये अवैध दारू साठा असल्याचे लक्षात आले आणि हे 3 इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। सदर कारवाईमध्ये 14,11,210 बॉक्स सापडलेले आहेत। यामध्ये देशी दारू सँगोट पण कंपनीच्या 14,11,210 रुपये किमतीचे एकूण 210 बॉक्स, त्या प्रत्येक बॉक्समध्ये 96 देशी दारू टँगोट पंच या कंपनीच्या बाटल्या मिळून आलेल्या आहेत। अशा एकूण 20,160 बाटल्या प्रत्येकी किंमत 70 रुपये अशी एकूण कारवाई 14,11,210 रुपयाची करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास
एपीआय रविदास झुलवर हे करत आहेत, यामध्ये आणखी सखोल तपास करून आणखी काही आरोपी निष्पन्न होतील का याबाबत पुढील कारवाई करत आहोत. सदरची कामगिरी ही माननीय श्री मनोज कुमार लोहिया सर, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र, श्रीमती तेजस्वी सातपुते मॅम, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, श्री हिम्मत जाधव सर, अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, रवी राजुलवार एपीआय, तसेच सहाय्यक फौजदार ढवणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू चौगुले, पोलीस हेड कॉन्स्टेबल. मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखठोक बातम्या आणि बरंच काही.